मित्रों नमस्कार। फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप हा सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेला आहे। तुम्हाला अत्यंत प्रिय असणारा हा सोशल मीडिया बंद झाला तर आपण अशी कल्पनाही करू शकत नाही। केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू केले आहेत। या नव्या नियमांचं पालन करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना 3 महिन्यांची मुदत दिली होती। ही मुदत 25 मेला संपली आहे। तरी फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटरने अद्याप हे नवीन नियम लागू केलेले नाही आहेत। काय आहेत हे नवीन नियम? हे नवीन नियम लागू केले नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी येणार का? ट्विटर, व्हाट्सअप, फेसबुकची यावर नेमकी भूमिका काय आहे जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी मयूर, आपण पाहत आहात लँटर्न मराठी। केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नियमानुसार भारतातील सर्व सोशल मीडिया कंपन्यांना मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल संपर्क अधिकारी आणि निवासी अधिकारी अशा 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल। या अधिकाऱ्यांना भारतातच राहावं लागेल। या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक वेबसाईटवर प्रसिद्ध करावे लागतील। सोशल मीडियावरील पोस्ट आक्षेपार्ह वाटल्यास संबंधिताला त्या विरोधातील तक्रार या अधिकाऱ्यांकडे करता येईल। या अधिकाऱ्यांना 24 तासाच्या आत त्या तक्रारीची दखल घ्यायची आहे। यासोबतच 15 दिवसांच्या आत त्या तक्रारीवर काय कारवाई केली किंवा नाही याचे उत्तर द्यावे लागेल। सोशल मीडियावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचारासंदर्भातील कंटेंट ओळखण्यासाठी एक व्यवस्था करावी लागेल। या नव्या नियमानुसार प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना महिन्यातून एकदा एक अहवाल केंद्र सरकारकडे सादर करावा लागेल। या अहवालामध्ये आलेल्या तक्रारी, त्यांचे निवारण, काढून टाकलेल्या पोस्ट किंवा कंटेंट यांची माहिती द्यावी लागेल। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतीही आक्षेपार्ह माहिती किंवा पोस्ट असेल तर ज्याने ती माहिती पोस्ट केली आहे किंवा शेअर केली आहे त्या युजरची माहिती द्यावी लागेल। या नव्या नियमांवर फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर यांची नेमकी भूमिका काय आहे ते पण आपण पाहूया। फेसबुकने या नवीन नियमांचे पालन करणार असल्याचं सांगितलंय। फक्त काही मुद्द्यांशी सरकारबरोबर चर्चा करावी लागेल असं फेसबुकने म्हटलंय। फेसबुक आणि ट्विटर या दोघांनीही नवीन नियम लागू करण्यासाठी सरकारकडे 6 महिन्यांची मुदत मागितली आहे। तर दुसरीकडे व्हॉट्सअपने या नियमाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या नव्या नियमानुसार व्हॉट्सअपला युजर्सकडून पाठवण्यात येणारा मेसेज कुठून कोणाकडे गेला हे सांगावं लागेल। म्हणजेच मेसेज पाठवणाऱ्या सेंडरची आणि स्वीकारणाऱ्या रिसिव्हरची माहिती देणे कंपनीला बंधनकारक असणार आहे। सरकारने माहिती मागितल्यास फर्स्ट ओरिजिनेटर ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे प्रथम मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची माहिती व्हॉट्सअपला द्यावी लागेल। या नियमामुळे व्हॉट्सअपची जी एंड टू एंड इन्क्रिप्टेड पॉलिसी आहे त्या पॉलिसीवर गदा येणार आहे। यामुळे युजरच्या गोपनीयतेचा भंग होईल असं व्हॉट्सअपचं म्हणणं आहे। नवीन नियम भारतीय संविधानातील गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन करत आहेत असं व्हॉट्सअपने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय। सध्या तरी केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्यास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेली मुदत संपलेली आहे। जर ट्विटर, व्हॉट्सअप, फेसबुकने हे नवीन नियम लागू केले नाही तर त्यांच्यावर सरकारकडून बंदी देखील घातली जाऊ शकते। सरकारच्या या नवीन नियमाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। लँटर्न मराठीच्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लँटर्न मराठीचे चॅनल सबस्क्राईब करा। लँटर्न मराठीच्या फेसबुक पेजला देखील लाईक करा। पात्रा लँटर्न मराठी।